नाहीतर खिसे कापणार आहे, नंतर किराणा वाटणार आहे, महा ठग महा अवलात काही कमी आहे का? तुम्ही आम्ही इकून आम्ही पाहतो खिसे कापाचे, गोरगरीबाच्या हातात खिशात हात घालायचं, लोकशाहीचं पतन करायचं, राजकारणाची ऐशी ती तशी धूळथाप करून टाकायची. बच्चू कडू तो 9% बाज आमदार जो नेहमी टीका करते, अरे त्या ठिकाणी टीका केल्यापेक्षा स्वतःच्या खिशात हात टाक, लोकांना जरा मदत कर. 9% करून मतं मिळवल्यापेक्षा, 9% करून कुठंतरी लोकांची दिशाभूल केल्यापेक्षा, ज्या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन 2 करोड रुपये तुम्ही छापले, ज्या बाळासाहेबांच्या विचाराचे खरे जे आमदार होते ते एकनाथ शिंदेंसोबत त्या विचारासाठी गेले, तुम्हाला कोणता विचार आहे? तुम्हाला खोके पक्के झाले म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेले, अरे ते खोके बाहेर तर काढा. तुम्ही आंदोलन करता त्याच्यामध्ये पूर्ण तोडी करता. अरे 2-2, 4-4 वेळा शेतकऱ्यांनी मी जेलात गेलेलो आहे, त्या जेलामध्ये राहून शेतकऱ्यांना न्यायासाठी मी लढाई लढलो. तुम्ही एक तरी आंदोलन दाखवा की तुम्ही जेलात गेले असाल. अरे ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं पहिले तिथं सेटलमेंट केलं, तिथं तोडी केली आणि ते आंदोलन संपवलं. म्हणून बच्चूकडूनही जास्त शहाणपणा मला शिकू नये. कोणाची कोण लायचाटेपणा करते, कोण दल बदलवते, कोण खोक्याच्या मागे राहते हे जनतेला चांगलं माहीत आहे. आणि जेवढे पैसे कमवले आहेत ते 10% तर गरीबाला वाटा. अरे रवी राणा किराणा वाटतो तुम्ही साखर तर वाटा. थोडीशी शरम असेल बोलायच्या आधी तर 10 वेळा विचार करा की आपण गौरवांच्या गरीब लोकांच्या ज्या खऱ्या अर्थानं दिवाळीच्या पदार्थावरसुद्धा टीका करता, तुमच्या खिशात हात टाका, थोडंसं गरिबांना वाटा, मग माहीत पडेल रवी राणा काय करतो.